झेप ही विद्यार्थी विद्यार्थिनी सैनिकी प्रशिक्षण देणारी संस्था 2019 मध्ये स्थापन झाली. या संस्थेने 11व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांची निवड सैन्य दलात झाल्याबद्दल संचालक प्राध्यापक सुरेश सोनवणे आणि शाखा प्रमुख किशोर साळवे यांनी समाधान व्यक्त केले. गरुडझेप अकॅडमीचे जे 50च्या वरती विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत, ज्यांनी नोकरी मिळवली, त्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी मनापासून अभिनंदन करतो. खरं जर बघितलं तर त्या आईवडिलांची त्यांची मेहनत आहे, त्यांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र होऊन गरुडझेपचे सर्व स्टाफ शिक्षक यांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ आज आम्हाला बघायला मिळालं. हा निकाल अविस्मरणीय याच्यासाठी आहे की नुकतीच भारतामध्ये एक दहशतवादी घटना घडली आणि त्यामध्ये भारताचे 40 जास्त जवान शहीद झाले. त्या जवानांना समर्पित हा निकाल आज गरुडझेप करत आहेत, कारण 50च्या वरती सैन्य या भारताला आज गरुडझेपच्या माध्यमातून आम्ही देताना आम्हाला आनंद होतो आहे. आतापर्यंत 3000 ते 4000 जास्त विद्यार्थी गरुडझेपमधून जे यशस्वी झालेत त्यात मोठी भर म्हणून हा निकाल आम्ही बघतो. आणि सैन्याचा निकाल म्हटलं तर आम्हाला आनंदच होतो. बाकी पोलीस, आर्मी, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे खाते यामध्ये जे निकाल येतात त्या निकालापेक्षा आनंद देणारा निकाल आर्मीचा असतो. त्याचबरोबर आर्मीमध्येच क्लर्क या पदावरती आमचे 3 विद्यार्थी परीक्षेला पात्र झालेले होते आणि ते 3च्या 3 सिलेक्ट झाले. त्यातला एक विद्यार्थी भारतातून 7वी रँक घेऊन ऑल इंडिया 7व्या रँकने तो पास झाला, त्या विद्यार्थ्याचंही मनापासून कौतुक. खरंच त्याचं टॅलेंट, त्या गोष्टीला मानावं लागेल की भारतातून 7वं येणं हे गरुडझेपच्या यशात एक अजून एक मोराचा पीस टाकण्यासारखं आहे. आणि माझ्या सर्व त्या पालकांना मी नतमस्तक होतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवल्यानंतर हे फळ आम्हाला भेटलं. या यशात सर्वजण आम्ही त्या ठिकाणी सोबत आहोत, त्यामुळेच हे यश मिळालं. आज भारत देशामध्ये जी परिस्थिती आहे सैन्याच्या बाबतीतली ती सुधारण्यासाठी सैन्यांच्या जागा भरणं गरजेच्या आहेत आणि त्यात आपले विद्यार्थी येणं हे आमच्यासाठी सौभाग्याचं त्या ठिकाणी लक्षण आहे. खरंच मला बोलताना आनंद होतो आहे की 50च्या वरती विद्यार्थी सैन्यात देतांनी आणि देशाला समर्पित करतांनी मनस्वी आनंद होत आहे. आमचा जो क्लास आहे याची स्थापना 2009 झाली होती आणि आता हे 11वं वर्ष आहे आणि नाशिक येथे ही 4थी ब्रांच आहे. कालच एक रिझल्ट घोषित झाला औरंगाबाद BRO येथील, त्यामध्ये जवळजवळ 40 जास्त विद्यार्थी भारतीय सैन्य दलात रुजू झालेले आहेत, दाखल झालेले आहेत आपल्या गरुडझेप अकॅडमीमार्फत. सांगायला फार अभिमान वाटतो की हा जो रिझल्ट आहे, एखादा कोणताही क्लास जेव्हा असतो तेव्हा त्या क्लास जे नाव आहे त्या नावापेक्षा रिझल्ट खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि आम्ही रिझल्टच देतो आणि तो रिझल्ट आता दिसलेला आहे. 40 जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि हे सिलेक्शन होण्यामागे आमचे जे काही शिक्षक आहेत किंवा इथला जो टाइमटेबल आहे तो खूप मोठं कारणीभूत आहे. कारण आर्मी म्हटल्यानंतर तिथे एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण द्यावं लागतं, विशिष्ट प्रकारचा एक त्यांचा टाइमटेबल असतो, तर तो टाइमटेबल पूर्णपणे इथे फॉलो होतो. 5 रात्री 11 त्यांच्याकडनं लेखीची तयारी असेल, मैदानीची तयारी असेल किंवा जी काही पूर्ण तयारी असेल ती पूर्ण तयारी आम्ही इथे करून घेतो. आणि आता जे काही 10वी 12वीचे पेपर चालू आहेत त्या विद्यार्थ्यांना गरुडझेप करिअर अकॅडमीकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. आणि 10वी 12वीनंतर तुम्हीही सैन्य दलामध्ये यावं, भारतीय सैन्य दलात येऊन देशाची सेवा करावी. गरुडझेपच्या 4 शाखा आहेत. गरुडझेपला मिळालेल्या यशात सहकारी प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माता पित्यांचा गौरवपूर्ण वाटा असल्याचे सोनवणे व किशोर साळवे यांनी सांगितले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन डिवटे, सिडको.